श्रीनगर तालुका ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलंय। यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना मोठं यश मिळालं असून महाविकास आघाडीचं मात्र पाणीपत झालंय। नगर तालुक्यातील एकूण 27 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होऊन अंतिम निकाल लागला। या निवडणुकीत नेहमीप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले समर्थक आणि महाविकास आघाडी यांच्यात आमने-सामने लढत झाली। या लढतीमध्ये जवळपास 22 ग्राम पंचायतीवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थकांचा भरघोस मतांनी विजय झाल्याचं पाहायला मिळतं। तर महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुवा उडालाय। या निमित्त माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचं नगर तालुक्यावर एक हाती वर्चस्व सिद्ध झालंय। नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी नेपती गावच्या सरपंच सविता जपकर, संजय जपकर, वसंत पवार, देवा होले, फारूक सय्यद, दादू चौगुले, बंडू जपकर, एकनाथ जपकर, संभाजी गडाख, बाबासाहेब होळकर, दिलीप होळकर, बाबासाहेब जाधव, प्रकाश जपकर, विलास जपकर, शिवाजी होळकर, विठ्ठल जपकर, दशरथ जपकर, नितीन कदम, राहुल गवारे, बाबासाहेब होळकर, कारभारी जपकर, अशोक जगताप, नाना बेल्हेकर, संजय जपकर, नंदू जाधव आदी उपस्थित होते। ग्रामपंचायत निवडणूक 20/12/2022 रोजी ग्रामपंचायतीचे निवडणूक होऊन निकाल लागला। त्या निकालामध्ये आमचं जय बिरोबा ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ सविता संजय जपकर या मोठ्या मताधिक्याने विजय झाले। तसेच आमच्या पॅनलचे 7 सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आम्ही ही निवडणूक नगर तालुक्यातील आमचे नेते आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब आणि भानुदासजी कोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली असून आमचा हा नियुक्तीचा परिसर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। आमच्या नियुक्तीवर त्यांचं मोठं प्रेम आहे आणि त्यांचं सहकार्य कायमच लाभत आहे, इथून पुढे सुद्धा लाभणार आहे। अशा प्रकारे त्यांनी मदत करून आमची पॅनलला विजय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व ग्रामस्थ मतदार बंधू बहिणींचे आभार मानतो। नगर तालुक्याच्या काल ज्या काही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागलेत त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 27 पैकी 22 ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये प्रत्यक्ष आलेले सांगतोय। त्या केवळ कशामुळे आल्यात तर राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं, त्या सरकारच्या काळामध्ये जी काही कामं झाली त्या कामाला कंटाळून लोकांनी पाहिलं। 2.5 वर्षामध्ये आश्वासनाशिवाय दुसऱ्या कुठल्याच प्रकारची कोणची गोष्ट काही होऊ शकली नाही। परंतु 2014 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्या कार्यकाळामध्ये जर आपण 14 ते 19 कार्यकाळ जर पाहिला तर नगर तालुका, नगर जिल्हा आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे मोठ्या प्रमाणामध्ये भरीव काम करण्याचं काम तिने केलं। त्यामुळं प्रत्यक्ष पाहिलं का आता आपल्याला जर कदाचित विकासाचं काम अपेक्षित असेल पाहिजे नसेल तर भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे। त्याचं कारण असं आहे का आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दिल्ली तुमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भरीव मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त होईल, मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल या भावनेतून खासदार सुजय विखे पाटील आणि मम्मी आणि बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस यश मिळण्याचं काम केलं। आणि मग ती यश जर कोणाचं असेल तर ज्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, कष्ट घेतले आणि कष्ट घेऊन जे काही ग्रामपंचायत निवडून आणल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून त्या ठिकाणी आपण आभार मानले पाहिजे। आणि जे जे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून सदस्य म्हणून निवडून आले त्यालासुद्धा नगर तालुक्याच्या वतीने खासदार सुजय विखे पाटील, बबनरावजी पाचपोते आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।